नमस्कार मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे आज आपण उरलेल्या कमी कापडापासून जे आहे मार्गशीर्ष महिना तसाच आपला जवळ आलेला आहे तर त्यासाठी जे आहे कलेशासाठी आपण कापड वस्त्र शिवणार आहोत किंवा तुम्ही इतर म्हणजे नेहमीसाठी तुम्ही देवघरात तुमच्या कलेश ठेवत असता तर त्या कलेशासाठी सुद्धा तुम्ही हे शिवू शकता तर याची कटिंग आणि स्टिचिंग फार सोपी आहे इथे बघा तुमचा जो कलेश आहे तो ठेवायचा गडू तांब्या तर तो किती इंचाचा आहे ते बघायचं आहे त्यापेक्षा एक इंच आपल्याला इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे माझा जो तांब्या आहे तो पाच चार इंचाचा आहे पूर्ण आणि मी इथे पाच इंच घेतलेला आहे आणि पूर्ण जी लांबी आहे ती मी बावीस इंचाची घेतलेली आहे हे आपलं मेन फॅब्रिक झालं तसंच आपल्याला अस्तरदेखील घेऊन घ्यायचं आहे इथे बघा मी इथे डायरेक्टली अस्तर पण असंच घेऊन घेतलेलं आहे आता आपल्याला याला शिलाई लावायची आहे तर इथे बघा सरळ बाजू आपली आतमध्ये आणि उलट बाजू वर आहे तर अशा पद्धतीने आधी स्टीच जी आहे ती लावून घ्यायची आहे इथे स्टिच लावून झालेली आहे आणि कॉर्नरवरती कट करून घेतलेला आहे कॉर्नर आपल्याला नीट इथे अशा पद्धतीने जे आहे ते सरळ करून घ्यायचे आहे इथे बघा इथे सरळ करून झालेले आहे आता इथे वरच्या बाजूने जी आहे ती आपल्याला एक स्टिच लावून घ्यायची आहे जा इथे शिलाई लावून रेडी करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं कापड जे आहे आपल्याला वरती ते कट करून घ्यायचं आहे इथे बघा अशा पद्धतीने मेक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला ले इथे लेस लावायची आहे ही लेस आपल्याला ले वरच्या बाजूने लावायची आहे आणि वरून पूर्ण दोन्ही साईडने येईल अशी ये आपली जी आहे लांबीसाठी लेस घ्यायची आहे तर इथे ना आपल्याला अटॅच करायची आहे लेस लेस मोठी असल्यामुळे कसं होतं की त्याची खालची जी बॉर्डर आहे ते दबल्या नाही पाहिजे म्हणून आपल्याला इथे नीट अशा पद्धतीने फिक्स करत जी आहे ती लेस लावायची आहे इथे नीट नेटकं अटॅच करून घ्यायचं आहे माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट की एक आहे किंवा एक विनंती आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर इथे बघा अशा पद्धतीने इथे जो आहे याचा कॉर्नर तो नीट नेट का करून घेतलेला आहे आणि लेसला जे आहे तो थोडा कोण अशा पद्धतीने कापड आतमध्ये टाकून घेतलेला आहे आणि याप्रमाणे जी आहे संपूर्ण याला शिलाई लावून घ्यायची आहे याही साईडने आपल्याला असंच करायचं आहे तुम्ही अशाच पद्धतीने श्रीकृष्णासाठी देखील ड्रेस शिवू शकता त्यात अशा पद्धतीने इथे लेस लावून झालेली आहे ले, लेस लावून झाल्यानंतर इथे आपल्याला स्टिच लावून घ्यायचं आहे जर तुम्ही कृष्णासाठी ड्रेस शिवत असाल तर दोन ते अडीच इंचापर्यंत पूर्ण प्लीट्स आल्या पाहिजे किंवा तुम्ही जर कलेशासाठी ठेवत असाल तर पाच ते सहा इंचापर्यंत आपल्या ज्या आहे स्टिच आल्या पाहिजे आणि नंतर जी आहे आपल्याला वरची लेस अटॅच करायची आहे तर इथे बघा अशा पद्धतीने जवळजवळ जे आहे संपूर्ण प्लीट्स घेऊन घ्यायचे आहे आणि स्टिच लावून घ्यायची आहे याच प्रकारे है, स्टीच है। है, स्टीच है, जी आहे संपूर्ण आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे आपली जी आहे स्टिच लावून झालेली आहे वरची जी लेस आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्या त्यानंतर जी आहे आपल्याला पट्टी डबल फोल्ड करायची आहे म्हणजेच आपण वरचे थ्रेड जी आहे प्लेट्स टाकल्यानंतर ते दिसणार नाही ही लेस मी कट केली आणि ही पट्टी घेतलेली आहे पट्टी तुम्हाला बरोबर जी आहे सेंटरमध्ये आधी ठेवायची आहे आणि दोन्ही साईडने आपली सहा ते सात इंच जी आहे सोडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथनं अटॅच करायची आहे जेव्हा आपण कलेशाला वस्त्र घालतो तेव्हा मागे गाठ बांधता आल्या पाहिजे या या पद्धतीने जी आहे आपल्याला मागे पट्टी सोडायची आहे अशा पद्धतीने ते स्टिच लावून झालेली आहे तुमचा कलेश जर मोठा असेल तर तुम्ही त्याची लांबी आणि रुंदी हे दोन्ही जास्त घ्या जर छोटा असेल तर लांबी आणि रुंदी कमी घ्या माझा खूप छोट्या साईजचा आहे त्यामुळे मी कमी घेतलेला आहे आता इथे माझी जी आहे मशीनची स्टिच लागली नव्हती त्याचा थ्रेड निघलेला होता परत मी लावला आणि अशा पद्धतीने मी इथे अटॅच करून घेतलेली आहे आता इथे आणखी एकदा नीट लावून घ्यायची आहे कारण की आपला खालीवरती कापड व्हायला नको नीट नेटकं अशा पद्धतीने जी आहे स्टिच लावून घेतलेली आहे आता वरून आपल्याला ही पट्टी जी आहे डबल फोल्ड करून स्टिच लावायची आहे इथे अशा हो पद्धतीने आपला शेवटला काठ एवढा दिसल्या पाहिजे त्याचा जास्त दिसला तर तो कुठेतरी चांगला दिसत नाही म्हणून आता इथे अशा हो पद्धतीने आपण डबल फोल्ड केला आणि इथून आपल्याला जी आहे शिलाई लावून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला नीट नेटकी जी आहे संपूर्ण याला शिलाई लावून घ्यायची आहे इथे पण इथे पण आपल्याला जास्त कापड दुमडायचं आहे कारण की आपल्याला आपली जी समोरची अस्तरची पट्टी आहे ती जाडा जास्त दिसेल कमी दिसायची आहे तर इथे मी कापड थोडा आतमध्ये जास्त दाबला आणि इथे अशा पद्धतीने जी आहे स्टिच जी आहे ती संपूर्ण याला लावून घेतलेली आहे याचप्रमाणे जे आहे आपण ओढणी देखील बनवणार आहोत इथे आपला जो कलेशासाठी वस्त्र आहे ते रेडी झालेलं आहे आणि इथे ही लेस आपण एक साइडने जोडायची ठेवली होती तर वरून कॉर्नर जो आहे तुम्ही त्याचा दुमडला आणि अशा पद्धतीने संपूर्ण याला जी आहे स्टिच लावून घ्यायची आहे कॉर्नर वरून देखील आणि वरच्या बाजूने देखील आपल्याला लेस ही आतमध्ये अशा पद्धतीने दुमडायची आहे अशा प्रकारे बघा इथे आपला एक वस्त्र रेडी झालेलं आहे आता आपल्याला वरची ओढणी बनवायची आहे याचं कॉम्बिनेशन खरंच किती छान दिसतं घातल्यानंतर आणखी छान दिसेल मी फोटो आपल्याला शेअर करेल तर इथे अशा पद्धतीने ओढणी जी आहे कापड घेऊन दोन्ही साईड दुमडून घेतले आणि लेसचा तुकडा घेतलेला आहे जर तुमच्याजवळ लेस जास्त अवेलेबल असेल तर तुम्ही खालच्या बाजूने वरच्या बाजूने देखील लावू शकता माझ्याजवळ कमी आहे म्हणून मी छोट्या कॉर्नरलाच लावत आहे अशा पद्धतीने फोल्ड करून जी आहे अशी ओढणी मी रेडी करून घेत आहे एंडच्या बाजूने देखील आपल्याला दोन्ही साईड्स जे आहेत अशाच पद्धतीने रेडी करायचा आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट देखील नक्की करा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान आपला ड्रेस जो आहे तो रेडी झालेला आहे थँक्यू फॉर वॉचिंग